नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बनवणार आहे कुकरमध्ये ते हे पनीर बिर्याणी आज आपण इथं बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि कुकरमध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही बनवू शकता पण आज मी इथं कुकरमध्ये बनवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेले आहेत तर तुम्ही इथं कोणतेही तांदूळ घेऊ शकता बिर्याणीसाठी आपण इथं बासमती वापरतो पण आज मी इथं घरात जे काही असेल ते इथं मी वापरणार आहेत तर तुम्ही सुद्धा कोणतेही तांदूळ इथं वापरू शकता तर इथं तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर इथं एक साधारण हे दीड वाटी मी इथं तांदूळ घेतलेले आहेत तांदळाला पहिले इथं एक दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे असं स्वच्छ तर इथं मी एक दोन तीन पाने ने चान से दून है, ते तीन पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता ह्यात पाणी घालून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आपल्याला कुकर दे, ता तर कुकरमध्ये फोडणी दे देण्यापुरतं एवढं एक पंधरा ते वीस मिनटं इथं तांदळाला असं भिजत घालून ठेवायचं आहे तर इथं पाणी घातलेलं आहे तांदळ खाली बुडेपर्यंत ता पाण्यात तर आता ह्याला बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर इथं एका गॅसवर कढई ठेवलेला आहे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल किंवा तूप इथं तुम्ही वापरू शकता तर साधारण एकच चमचा मी इथं तेल घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं पनीरचे असं छोटे छोटे मी इथं चौकणी भाग इथं करून घेतलेले आहेत तर गॅस इथं बारीक किंवा मध्यम इथं ठेवायचं आहे तर हे सगळं इथं मी पनीर घालून घेतलेलं आहे आणि असं कढईला हलवून घ्यायचं आहे एकदा तर तुम्ही इथं पनीर आहे ते कमी जास्त घेऊ शकता तर तुम्ही पनीर आहे तो कमी जास्त घेऊ शकता तर इथं मी लाल रंग होईपर्यंत असंच पनीरला मध्यम गॅस ठेवून असंच भाजून किंवा तळून घेणार आहे तर याला सावकाश असं पलटी करून घ्यायचं आहे सा एक छोट्या चमच्याने तर तुम्ही बघू शकता इथं आपलं पनीरचे कलर तुम्ही बघू शकता खूप छान असं दिसत आहेत तर ह्याच रंगावर सगळे बाजूने असं भाजून घ्यायचं आहे तर कढईला सतत असं मी हलवून घेत आहे व चमच्यानी देखील चमच्यानी देखील असं पलटी करून घेत आहे तर हे साधारण एक तीन ते चार मिनटानंतर हे सगळे पूर्ण पनीर आहेत तो लाल रंगावर भाजून होतील तर हे बघा इथं सगळे पनीर आहेत तो खूप छान असा रंग आलेला आहे त्याला तर आता आपण हे सगळे काढून घेऊयात त्यानंतर इथं एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी इथं तूप घालून घेत आहे तर तुम्ही तूप आहे तो कमी जास्त घेऊ शकता तर मी इथं साधारण एक मोठ्या चमच्या आणि एकच चमचे इथं घालून घेतलेला आहे तर तुम्ही इथं तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता आणि कमी जास्त वापरू शकता त्यानंतर आपल्याला इथं खडे मसाले घालायचे आहेत त्यानंतर इथं एक तमालपत्र घालून घेतलेलं आहे एक मोठी इलायची इथं घालून घ्यायचं आहे एक छोटी इलायची घातलेला आहे एक दालचिनी इथं ता घातलेला आहे त्याचबरोबर तीन इथं काळी मिरी व तीन इथं लवंग इथं घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं गॅस आहे तो बारीक ठेवलेला आहे एक चमचा जिरा इथं घालून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या असं बारीक आणि उभे कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक मोठा कांदा मी बारीक आणि उभं असं कट करून घेतलेला आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून एक ह्याचं रंग असं बदलेपर्यंत एक तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर ह्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर ह्याला मी इथं सतत असं हलवून घेत आहे तर आता मी गॅस इथं मध्यम ठेवूनच ह्याला हलवून घ्यायचं आहे तर आता त्याचसोबत इथं ह्याच्यामध्ये अद्रक इथं घालून घ्यायचं आहे व थोडंसं इथं लसूण घालून घेतलेलं आहे लसूण आणि अद्रकचं तुम्ही इथं पेस्टसुद्धा घालू शकता तर मी इथं बारीक असं ठेचून घेतलेलं आहे तर तेच मी इथं घालून एक दोन ते तीन मिनटं इथं झालेले आहेत तर आणखीन एक मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे त्याचसोबत इथं मसाले घालून घ्यायचं आहे मसाला म्हणजे एक पाव चमचा हळद घालून घेतलेला आहे आणि अर्धे चमचा इथं लाल तिखट घालून घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर हळद नाही घातलं तरी चालेल हळद घातलं की आपलं बिर्याणी आहे तो पिवळा होणार आहे हळद नाही घालायचं शक्यतो तर मी इथं घातलेला आहे तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल त्याचसोबत तिथं मेथी आणि कोथिंबीरला मी इथं धुवून वाळत ठेवलेले ते इथं मी घालून घेतलेलं आहे कसुरी मेथी आणि धनेसुद्धा इथं कोथिंबीरसुद्धा वाळलेला घालून घेतलेला आहे तुमच्याजवळ ताजा कोथिंबीर असेल तर तुम्ही तेसुद्धा इथं घालू शकता त्यानंतर एक दोन मिनटं मी असंच परतवून घेतलं आणि आता गॅस बारीक करायचा आहे किंवा बंद करायचं आहे तर आता मी तर गॅस आहे तो बारीक केलेला आहे आणि अर्धी वाटी दही घालून घेतलेला आहे आणि आता गॅस आहे तो फास्ट करायचा आहे मोठा करायचा आहे आणि दही घातल्यावर याला आपण एक दोन मिनटं असंच मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर दही घातल्यावर इथं उकळी आलेली आहे एक दोन मिनटं मी असंच त्याला शिजवून घेणार आहे तर इथं दही घालून आहे एक दोन मिनटं असं शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण हिचं एकदा परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं भिजवलेले तांदूळ आहे तर ता घालून घ्यायचं आहे तर हे बघा इथं एक पंधरा वीस मिनटं झालेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता तांदूळ आहे तो छान असं भिजलेले आहेत तर आता आपण ह्याला कढईमध्ये घाल हे कुकरमध्ये घालून घेऊयात तर तुम्ही बघू शकता पांढरं असं कलर आलेलं आहे आणि तो तुटत आहेत तर हे बरोबर असं छान असं भिजलेले आहेत तर सगळे तांदूळ मी या कुकरमध्ये घालून घेतलेला आहे तर एक मिनिटभर सगळ्या मसाल्यामध्ये हे तांदूळ आहे तो भि असं भरतवून घ्यायचं आहे तर आता आपण पाणी घालून घेऊया तर आपण तांदूळ दीड वाटी घेतलेला आहे तर त्यासाठी मी इथं पाणी अडीच वाटी घालून घेणार आहे तर मी इथं अडीच वाटी पाणी आहे तो घालून मोकल घेतलेला आहे दीड वाटीसाठी अडीच वाटी पाणी मी इथं घालून घेतलेलं आहे तर एवढं आपलं इथं भात आहे तो मोकळं मोकळं सुटसुटीत असं होणार आहे त्यासोबत इथं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून सगळीकडे कर मिक्स करून घेतलं तर आता त्याच्यावर इथं पनीर आहे तो पनीर घालून घ्यायचं आहे तर मी इथं पनीर आहे तो वरच घालून घेत आहे तर तुम्ही इथं पनीर घालून एकदा चमच्यानी असं मिक्स करून घेऊ शकता तर आता इथं आपलं सगळं घालून झालेलं आहे तर आता झाकण लावून घेऊयात तर मीचं कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि त्यासोबत इथं गॅस आहे तो मोठा ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला इथं एकच शिटी इथं घा काढून घ्यायचं आहे एक शिट्टी इथं झालेली आहे तर आता मी गॅस आहे तो बारीक करते तर बारीक गॅसवर साधारण एक अर्धा ते एक मिनटं ठेवून द्यायचं आहे दुसरी शिट्टी नाही घ्यायचं तर अर्धा ते एक मिनटानंतर आपल्याला इथं परत गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे तर हे बघा अर्धा मिनटानंतर मी परत इथं गॅस आहे तो बंद करून घेतलेला आहे आणि आता कुकरला थंड होण्यासाठी देऊयात तर कुकरची शिट्टी इथं निघालेली आहे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता आपण इथं ह्याचं झाकण काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपलं इथं पनीर बिर्याणी बनवून तयार आहे हळद घातल्यामुळे इथं पिवळं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं हळद नाही घातलात तर छान असं बिर्याणीचं तुम्हाला कलर येईल पांढरं आणि थोडंसं लाल तर तुम्ही बघू शकता छान असं मोकळे मोकळी आणि छान असं शिजलेलं आहे हे बघा तर तुम्ही इथं कोणत्याही तांदळाचं असं बिर्याणी बनवू शकता तर आता मी तुम्हाला हे एका ताटमध्ये काढून दाखवते तर एक इथं प्लेट घेतलेलं आहे तर ह्या प्लेटमध्ये इथं हे थोडंसं बिर्याणी काढून घेणार आहे तर खूप छान दिसत आहे आपलं इथं बिर्याणी तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि कुकरमध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही इथं बनवू शकता तर आज मी तुम्हाला इथं कुकरमध्ये कसं बनवायचं ते इथं दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय